मीरा भाईंदर विधानसभा निवडणुकीत अपक्ष उमेदवार गीता जैन ह्या विजयी झाल्यात. गीता जैन यांनी भाजप अधिकृत उमेदवार नरेंद्र मेहता यांना पराभूत केले. मीरा भाईंदरच्या जनतेनं भाजप उमेदवार नरेंद्र मेहता यांना नाकारून अपक्ष गीता जैन यांच्यावरती विश्वास दाखवलाय आणि त्यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी महेंद्र वानखेडे यांनी. पाहूयात. 145 मीरा भाईंदर विधानसभा मतदारसंघामध्ये त्रिशंकू लढत पाहायला मिळाली. या चुरशीच्या लढतीमध्ये भाजपच्या बंडखोर अपक्ष उमेदवार गीता जैन यांनी दणदणीत नरेंद्र मेहता यांचा पराभव केला. गीता जैन आपल्या सोबत आहेत. नवनिर्वाचित मीरा भाईंदरचे आमदार म्हणून आपली नियुक्ती झाली आहे. या जनतेने विद्यमान जे आमदार होते नरेंद्र मेहता यांना नाकारलं. तुम्हाला तिकीट नाकारल्यानंतर तुम्ही अपक्षाची भूमिका निभावली. एकंदरीत हा लढा कसा दिला? मी परत परत तुम्हाला सांगते की दीनदयालजीचं जे कोट आहे त्याने मला खूप प्रेरणा दिली की एखाद्या पक्षाने जर एक अशी व्यक्तीला तिकीट दिली जे त्याचं प्रमाण ज्यांचं ते हक्क नाही आहे किंवा ही इज नॉट मेड फॉर दॅट, ते लायक नाही आहे तशी व्यक्तीला तिकीट दिली तर हे जनताने करायला पाहिजे का योग्य व्यक्तीला निवडून त्यांनी तिथे पाठवायचं. आणि ते प्रेरणा घेऊन मी अपक्ष उभी राहिली आणि खरंच जनतेने माझ्यावर खूप विश्वास दाखवला, खूप प्रेम दिलं आणि निवडून दिलं. भाजपने आपल्याला तिकीट नाकारली होती आणि तिकीट नाकारल्यानंतर आपण अपक्ष उमेदवारी लढला. आता पुढची भूमिका आपली काय असणार आहे? योग्य निर्णय योग्य वेळेवर घेतलं जाईल कारण अजून मी आत्ताच हे डिक्लेअर झालं आहे. लोक शुभेच्छा द्यायला येत आहे, अजून मला तेवढं वेळ भेटलं नाही का बसून मी समीक्षा करू की काय करायचं काय नाही, पण योग्य वेळी योग्य निर्णय नक्कीच घेणार. या संपूर्ण लढाईमध्ये आपण विजयी झाला, छुपा पाठिंबा भाजपच्या अनेक नगरसेवकांचा मिळाला, शिवसेनेच्या काही नगरसेवकांनी उघड पाठिंबा आपल्याला दिला. एकंदरीत ह्या सर्व विजयाची जे श्रेय आहे ते तुम्ही कोणाला द्याल? मी परत परत सांगते जनतेचा विश्वास. एखाद्या नगरसेवक जसं तुम्ही सांगता की राजू भोईर साहेब सांगा किंवा कमलेश भोईर जे सांगा त्यांनी ओपन पाठिंबा दिला तर त्यांना माझ्यावर ते विश्वास आहे म्हणून दिला, कुठला पक्ष म्हणून दिला नाही. ते शिवसेनेचे आहे किंवा कुठल्या पक्षाचे आहे सगळ्या पक्षांनी ते विसरून एकत्र येऊन शहरांसाठी जे काम केलं आहे त्यामुळे हा दिवस म्हणजे हा जीत आहे असं माझं म्हणणं. आपण पाहू शकतो एकंदरीत ह्या त्रिशंकू लढतीमध्ये गीता जैन यांचा विजय झाला आणि हा जो विजय हा मीरा भाईंदर शहरातल्या जनतेचा आहे असं त्यांनी ह्या ठिकाणी म्हटलेलं आहे. मीरा भाईंदर, महेंद्र वानखेडे, AM News.